अहमदनगर जिल्ह्यात कोल्हर घोटी रोडवरील तळेगाव फाटा वडगाव पान इथे काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलंय। शेतकऱ्यांकडील वीज थकबाकी विरोधात महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे। शेतीला विद्युत पुरवठा करणारे फीडर डीपी बंद केलेत। संगमनेर डिव्हिजन मध्ये या संदर्भात शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई त्वरित थांबावी यासाठी आंदोलन करण्यात आलंय। विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांना गेल्या 2 वर्षात वीज बिल दिलंच नाहीये। अचानक आता वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली आहे असा आरोप शेतकरी करतात। एखाद्या शेतकऱ्याकडे 10-10, 15-15 जनावरं असताना त्यांना 200-300 लिटर पाणी लागतं। हे 200-300 लिटर पाणी या ठिकाणी विहिरीतून उपसून पाजणं अशक्य आहे। आणि ही गोष्ट करत असताना त्यांनी काही गोष्टींची कल्पना देऊन 1-2 तास पाणी पिण्यासाठी लाईट द्यायला हवी होती, परंतु तसं न करता काही कनेक्शन ज्यांची थकबाकीदार आहे त्यांचे कनेक्शन कट करायला लावत होते, परंतु जे पूर्वरत वीज लाईट बिल भरणार आहे त्यांचेही कनेक्शन त्यांनी कट केले, म्हणजे पूर्णतः डीपीच आणि सबस्टेशन बंद केले, हा मोठा अन्याय आहे। संगमनेर तालुक्यामधला सगळ्यात ड्राय पट्टा आहे, परंतु चालू वर्षी थोडाफार पाऊस झाला आणि लोकांनी मोलामागाचे रोपं इकडून तिकडून आणले आणि 2 दिवसापासून यांनी जी कोणाला पूर्वसूचना न देता की जे शेतकऱ्याचा गळा घोटण्याचं काम या सरकारने केलं आणि महामंडळ वितरणाने केलंय हे म्हणजे पूर्ण चुकीचं आहे।